हॅलो एवरीवन वन दिस इज प्राची अँड युअर वॉचिंग ई फ्युचर इन साइट डॉट कॉम जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून लहानपणापासून आपण इंग्रजी शिकतोय इंग्लिश ग्रामरही शिकलोय त्यामुळे आपल्याला बरीचशी वोकॅबलरी माहिती आहे बरेचसे सेंटेन्स माहितीये पण ते वाक्यात उपयोग कसे करायचे यातच सगळा गोंधळ उडतो आणि आपण चुकतो किंवा चुकू म्हणून बोलतच नाही बरोबर ना आता या इंग्लिश ग्रामरचा महत्वाचा पाया म्हणजे टेन्स हे पण आपण शिकलोय पण हे टेन्स खरोखरच तुम्हाला समजलेत का आय शुअर sure एटी पर्सेंट लोकांना ते अजूनही नाही समजलेत आणि ते अजूनही कन्फ्युज आहे की वर्बचा फर्स्ट फॉर्म कधी वापरायचा सेकंड फॉर्म कधी वापरायचा आईन जी कुठे लावायचं आणि कधी लावायचं बट डोंट वरी हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे पण त्याआधी जी या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळतील आता सगळ्यात आधी समजून घेऊया व्हॉट इज टेन्स टेन्स इज इक्वल टू टाइम टेन्स आपण टाइम म्हणजेच वेळ रेफर करण्यासाठी यूज करतो आणि वेळ ही तीन प्रकारची आहे म्हणून टेन्स ही तीन प्रकारचे आहे प्रेझेंटेन्स पास टेन्स आणि फ्युचर टेन्स चालू गोष्टी सांगण्यासाठी प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळाचा उपयोग होतो घडून गेलेल्या गोष्टी सांगण्यासाठी पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळाचा उपयोग होतो आणि भविष्यात घडणाऱ्या गोष्टी सांगण्यासाठी फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळाचा आपण उपयोग करतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण त्याआधी तीन इम्पॉर्टंट रूल आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे हे एकदा तुमच्या लक्षात आले की तुम्ही इंग्रजीत सहज बोलू शकतात तर यातला पहिला इम्पॉर्टंट रूल आहे ग्रॅमॅटिकल पर्सन हे तीन प्रकारचे असतात फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन अँड थर्ड पर्सन ज्याला आपण मराठीत प्रथम द्वितीय आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतो आता फर्स्ट पर्सन म्हणजे मी आम्ही आय मी किंवा वी सेकंड पर्सन म्हणजे तू तुम्ही म्हणजे यू आणि थर्ड पर्सन आय मी वई आणि यू ला सोडून बाकी सगळे थर्ड पर्सन असतात म्हणजेच तो ती ते ही शी इट दे सिस्टर ब्रदर टेबल चेअर सीता रमेश हे सगळे थर्ड पर्सन असतात ओके तर हा झाला आपला पहिला रूल आता सेकंड रूल सेंटेन्स स्ट्रक्चर प्रत्येक सेंटेन्समध्ये आपल्याला तीन गोष्टी ओळखता यायला हव्यात त्या म्हणजे सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि वब सब्जेक्ट जो काम करतो म्हणजे करता ऑब्जेक्ट म्हणजे ज्यावर काम चालू आहे म्हणजेच कर्म आणि वब म्हणजे होणारी क्रिया म्हणजेच क्रियापद आता फॉर एक्झाम्पल मी फुटबॉल खेळतो यात सब्जेक्ट आहे मी ऑब्जेक्ट आहे फुटबॉल आणि वब आहे खेळतो आपल्या मराठी किंवा हिंदीमध्ये सुद्धा वाक्याचा क्रम नेहमी आधी सब्जेक्ट नंतर ऑब्जेक्ट आणि नंतर वब असा असतो पण इंग्रजीमध्ये वाक्याची रचना ही नेहमी आधी सब्जेक्ट नंतर वब आणि नंतर ऑब्जेक्ट अशी असते म्हणजे सेंटेन्स होईल आय प्ले फुटबॉल सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे टेन्समध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट प्रत्येक वेळेला सेमच असतं फक्त चेंज होतं ते वब बऱ्याचदा आपण बोलताना आधी आपल्या भाषेत विचार करतो आणि ट्रान्सलेट करून बोलण्याचा प्रयत्न करतो आणि चुकतो त्यामुळे हे सेंटेन्स स्ट्रक्चर आपण आधी समजून घ्यायचं आहे नवरूल नंबर थर्ड दॅट इज फॉर्म्स ऑफ वब म्हणजे आपल्याला सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट तर सेमच ठेवायचं आहे हे लक्षात आलं पण आता वब चेंज करायचं आहे तेव्हा कोणत्या साठी कोणतं वब लागेल हे तुम्हाला माहिती असायला हवं तेव्हा वबचे मेन तीन फॉर्म्स असतात पहिला असतो बेस म्हणजेच प्रेझेंट फॉर्म दुसरा फॉर्म असो पास्ट आणि थर्ड फॉर्म इज पास्ट पार्टिसिपल आणि यात आपण अजून एक ॲड करू शकतो म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल यात मेन वबलाच आय एन जी ॲड केलं असतं आता फॉर एक्झाम्पल जर फर्स्ट फॉर्म ऑफ वब प्ले असेल तर ता त्याचा सेकंड फॉर्म होईल प्लेड थर्ड फॉर्म प्लेड आणि फोर्थ फॉर्म प्लेइंग. तसंच राईटचं होईल रोट रिटन रायटिंग ईटचं होईल एट इच इचिंग आता आपण जसे जसे टेन्स शिकू तसे तसं तुमच्या लक्षात येईल की याचा वापर कसा करायचा आहे आता पुढे टेन्सचे प्रकार आता हे टेन्सचे प्रकार तुम्हाला सहज समजण्यासाठी मी एक फॅमिली ट्रीचं उदाहरण देते फॉर एक्झाम्पल हेड ऑफ द फॅमिली आहे टेन्स त्याला तीन मुलं आहेत प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर ओके आणि या तिघांनाही प्रत्येकी चार मुलं आहेत सिम्पल कंटिन्युअस परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस आणि आता यांची नावं कशी लक्षात ठेवायची ते पहा आता इकडून आला सिम्पल आणि इकडून प्रेझेंट झाला सिंपल प्रेझेंट टेन्स तसंच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हे झाले प्रेझेंटची मुलं तसंच पास्टचे इकडून सिंपल आणि इकडून पास्ट झाला सिंपल पास्ट तसंच दुसरा पास्ट कंटिन्युअस पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ही झाली पास्ट टेन्सची फॅमिली आणि लास्ट फ्युचर टेन्स इकडून आला सिंपल इकडून फ्युचर झालं सिंपल फ्युचर टेन्स तसंच फ्युचर कंटिन्युअस टेन्स नेक्स्ट फ्युचर परफेक्ट टेन्स आणि लास्ट फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असा हा पूर्ण परिवार आहे टोटल बारा टेन्सचा आता आपण यातला पहिला प्रकार बघणार आहोत सिम्पल प्रेझेंट टेन्स याला इनडेफिनाइट टेन्स सुद्धा म्हणतात याचा उपयोग रेग्युलर केला जाणाऱ्या गोष्टी आपल्या सवयी हॅबिट्स रुटीन किंवा फॅक्ट सांगण्यासाठी करतात फॉर एक्झाम्पल मी फुटबॉल खेळतो सवय आहे मी रोज व्यायाम करतो आपलं रुटीन आहे पृथ्वी गोल फिरते ही एक फॅक्ट आहे आता एक महत्वाची गोष्ट यात आपल्याला स्पेसिफिक वेळ कळत नाही पण या गोष्टी रेग्युलर होणाऱ्या असतात रे मी कधी खेळतो सकाळी दुपारी असं काही मेन्शन नाहीये पण खेळतो वेळ मिळेल तेव्हा खेळतो म्हणजे ते आता या तासाला या वर्षाला केव्हाही होत असेल हे ओळखण्याची अजून एक पद्धत म्हणजे या टेन्सच्या शेवटी खातो जातो करतो असे शब्द येतात आता काही एक्झाम्पल्स बघूया ज्यातून तुम्हाला हा टेन्स पूर्णपणे लक्षात येईल फर्स्ट वी विल सी सम पॉझिटिव्ह सेंटेन्स आय गो टू स्कूल इथे सब्जेक्ट आहे आय मेन वोब आहे गो आणि ऑब्जेक्ट आहे टू स्कूल म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट करता प्लस मुख्य क्रियापद प्लस कर्म नाऊ लुक ॲट दिस सेंटेन्स शी गोज टू स्कूल ती शाळेत जाते यात तुम्हाला काय फरक लक्षात आला इथे आपल्याला सिंपल प्रेझेंटेन्सचा पहिला रूल लक्षात येतो आय यू दे असेल तर मेन वर्ब यूज करायचं आणि थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे ही शी इट रोहन सीता कोणतंही नाव असेल तर वर्ब बरोबर एस किंवा ई एस प्रत्यय लावायचा म्हणून आपण इथे गोला ई एस लावला आहे शी गोज टू स्कूल आपण अजून काही उदाहरणं बघूया वी स्पीक इंग्लिश रीता स्पीक्स इंग्लिश यू इट अ मँगो ही ईट्स अ मँगो इथे रीता आणि ही हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहेत म्हणून आपण व बरोबर एस लावला आहे आता एस कधी लावायचा आणि ई एस कधी लावायचा हे समजून घ्या क्रियापदाच्या म्हणजेच वबच्या शेवटी जर ओ एस एस एच सी एच किंवा एक्स असेल तर वबला ई एस लावायचं अन्यथा एस लावायचा फॉर एक्झाम्पल आय गो ही गोज आय राईट ही राईट्स आय टीच ही टीचेस आणि एक अजून महत्वाचा पॉइंट मला सांगावासा वाटतो तो, तो म्हणजे वबच्या शेवटी जर वाय असेल तर वायच्या जागी आय लिहून एस लावायचं फॉर एक्झाम्पल ट्राय ट्राईज फ्लाय फ्लाइ, फ्लाइज पण जर वर्ब मध्ये वायच्या आधी स्वर असेल म्हणजे ए ई आय ओ यू पैकी एखाद लेटर असेल तर वायचं आय होत नाही फक्त त्याला एस लावायचं फॉर एक्झाम्पल बाय बायज डे डेज नाऊ लेट सी द निगेटिव्ह फॉर्म फॉर एक्झाम्पल आय गो टू स्कूल च निगेटिव्ह होईल आय डू नॉट गो टू स्कूल आणि ही गोज टू स्कूलचं निगेटिव्ह होईल ही डज नॉट गो टू स्कूल इथे आपण डू नॉटच्या ऐवजी डोंट आणि डज नॉटच्या ऐवजी डज हे कॉन्ट्रॅक्शन आपण वापरू शकतो कॉन्ट्रॅक्शन म्हणजेच शॉर्ट फॉर्म इथे सेकंड रूल तुमच्या लक्षात येईल जेव्हा सब्जेक्ट आय वे यू आणि दे असेल तेव्हा डू वापरायचं आणि निगेटिव्ह असेल तर प्लस नॉट म्हणजे डू नॉट आणि जेव्हा सब्जेक्ट ही शी इट असेल तेव्हा डज लावायचं आणि निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर डज प्लस नॉट म्हणजे डज नॉट वापरायचं आणि जेव्हा आपण डज नॉट यूज करतो तेव्हा वर्बला एस किंवा ई एस लावायचं नाही ही गोज टू स्कूलचं निगेटिव्ह करताना आपण ही डज नॉट गो टू स्कूल केलं आहे तेव्हा आपण गोला एस ई एस लावलेला नाही त्यामुळे हा नियम लक्षात ठेवायचा आहे की जेव्हा आपण डज नॉट यूज करतो तेव्हा व बरोबर एस किंवा ई एस लावायचा नाही नाऊ लेट सी हाऊ टू मेक क्वेश्चन फॉर्म प्रश्नार्थी वाक्य कसे तयार करायचे हे बघूया ही लिव्ज हिअर इथे सब्जेक्ट ही आहे म्हणून आपण वबला एस लावला आहे तो इथे राहतो याचा प्रश्नार्थी होईल डज ही लिव्ह हिअर नाव नेक्स्ट एक्झाम्पल दे प्ले क्रिकेट ते क्रिकेट खेळतात याचा प्रश्नार्थी होईल डू दे प्ले क्रिकेट आता रूल नंबर थर्ड जेव्हा सब्जेक्ट ही शी इट असेल तेव्हा डज वाक्याच्या सुरुवातीला येईल व शेवटी क्वेश्चन मार्क येईल आणि अजून एक गोष्ट जेव्हा आपण डजचा वापर करतो तेव्हा वबला एस किंवा ई एस वापरायची गरज नाही जेव्हा सब्जेक्ट आय यू वी दे असतो तेव्हा सुरुवातीला डूचा वापर करायचा नॉर्मली जेव्हा आपल्याला उत्तर हो किंवा नाही एवढंच अपेक्षित असतं तेव्हा असे प्रश्न विचारतात सो so, आय होप तुम्हाला हा सिंपल प्रेझेंटेन्स समजला असेल नाउ लेट्स क्विकली रिवाइज ऑल द रूल्स ऑफ सिंपल प्रेझेंटेन्स फर्स्ट जेव्हा सब्जेक्ट आय वी यू दे असेल तेव्हा मेन वर्ब यूज करायचं फॉर एक्झाम्पल वी स्पीक इंग्लिश रीटा स्पीक्स इंग्लिश आणि जेव्हा सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे ही शी इट किंवा कोणतंही नाव असेल तर व बरोबर एस लावायचा रूल नंबर टू निगेटिव्ह सेंटेन्स करताना जेव्हा सब्जेक्ट आय वी यू दे असतो तेव्हा डू प्लस नॉट किंवा डोंट यूज करायचं आणि जेव्हा सब्जेक्ट ही शी इट असेल तेव्हा डज नॉट किंवा डझंट यूज करायचं आणि वबला एस किंवा ई एस लावायचा नाही फॉर एक्झाम्पल आय डू नॉट गो टू स्कूल ही डज नॉट गो टू स्कूल रूल नंबर थ्री इन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स जेव्हा सब्जेक्ट यू, वी दे असेल तेव्हा सुरुवातीला डू चा वापर करायचा आणि शेवटी क्वेश्चन मार्क लिहायचं आणि जेव्हा सब्जेक्ट ही शी इट असेल तेव्हा डजने वाक्याची सुरुवात करायची आणि वबला एस किंवा ई एस लावायचा नाही थोडक्यात वाक्यात कुठेही डज आलं असेल तर वबला एस किंवा ईएस लावायचं नाही आता हा टेन्स तुम्हाला किती समजला आहे हे जाणून घेण्यासाठी आपण एक प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी करणार आहोत तुमच्या समोर काही सेंटेन्स येतील आणि त्यात काही मिस्टेक्स आहेत त्या तुम्हाला पाच सेकंदात ओळखायच्या आहेत ओके सो लेट्स डू सम प्रॅक्टिस फर्स्ट एक्झाम्पल शी रीड अ बुक करेक्ट सेंटेंस आहे शी रीड्स अ बुक सब्जेक्ट शी आहे म्हणून आपण वर्बला एस किंवा ई एस लावतो त्यामुळे इथे रीड्स येईल नेक्स्ट एक्झाम्पल दे राईट्स अ लेटर करेक्ट सेंटेन्स आहे दे राईट अ लेटर सब्जेक्ट आय यू वी दे असेल तर वबला एस किंवा ई एस लावायची गरज नाही नेक्स्ट एक्झाम्पल ही डझंट इट्स अ मँगो इथे आपण ही शी ईट असेल तर डज नॉट म्हणजे डझंट वापरतो ते करेक्ट आहे पण आपण जेव्हा डझंट वापरतो तेव्हा वबला एस किंवा ई एस लावायची गरज नाही सो द करेक्ट सेंटेन्स इज ही डझंट इट अ मँगो ग्रेट जॉब आय होप सगळ्यांचं बरोबर आलं असेल काही अडचण वाटली तर व्हिडिओ रिवाइंड करा आणि पुन्हा बघा आणि अशा सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर कम्युनिकेशन स्किल करिअर गायडन्स आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळतील आता आपण पाहणार आहोत सिम्पल पास टेन्स साधा भूतकाळ ज्या गोष्टी भूतकाळात घडून गेलेल्या असतात त्या सांगण्यासाठी आपण हा टेन्स वापरतो फॉर एक्झाम्पल मी अभ्यास केला मी टी व्ही बघितला क्रिया भूतकाळात पूर्ण झालेली आहे यात आपल्याला वबचा सेकंड फॉर्म यूज करायचा असतो त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त वब आणि त्यांचे फॉर्म्स माहिती असायला हवे त्यामुळे तुम्हाला हे सेंटेन्स सहज करता येतील आता या वर्बचे पण दोन प्रकार असतात रेग्युलर वब आणि इररेग्युलर वर्ब रेग्युलर वर्ब म्हणजे त्या वर्बचं सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म करताना फक्त ई डी ॲड करायचं फॉर एक्झाम्पल प्ले प्लेड प्लेड वॉच वॉचड वॉच म्हणजे आपण प्लेला फक्त ई डी ॲड करून प्लेड म्हणजे सेकंड फॉर्म तयार केला वॉचला ई डी ॲड करून वॉच हा सेकंड फॉर्म तयार झाला याला म्हणतात रेग्युलर वब आणि एटी पर्सेंट वब असेच असतात ज्याचं पास टेन्स करताना आपल्याला जास्त विचार न करता फक्त त्याला ई डी लावायचं असतं आणि आता इरेग्युलर वर्ब म्हणजे ज्याचा सेकंड अँड थर्ड फॉर्म हा पूर्णपणे वेगळा असतो फॉर एक्झाम्पल इट एट इटन गो वेंट गॉन हे सगळे वर्ब तुम्हाला बाय हार्ट लर्न असायला हवेत नाव लेट सी सम एक्झाम्पल्स ऑफ सिम्पल पास्ट टेन्स ही वेन टू स्कूल तो शाळेत गेला इथे सब्जेक्ट आहे ही आणि गोचा पास्ट फॉर्म आपण वापरला आहे म्हणजे वेंट अँड टू स्कूल आहे ऑब्जेक्ट म्हणजे सिम्पल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वर्बचा सेकंड फॉर्म आणि प्लस ऑब्जेक्ट यात आपण एक्सप्रेशन यूज करू शकतो फॉर एक्झाम्पल लास्ट नाईट फ्रॉम फाईव्ह इयर्स ऑल डे टू मिनिट्स, एक्सेट्रा आय प्ले क्रिकेट लास्ट वीक शी लिवड लंडन फॉर टू इयर्स इथे आपल्याला फर्स्ट रूल लक्षात येईल की सब्जेक्ट फर्स्ट सेकंड थर्ड पर्सन कोणताही असला तरी वर्ब्स सेकंड फॉर्मच आपल्याला लावायचं आहे त्यात सिम्पल प्रेझेंटेन्स सारखं एस किंवा ई एस लावायची गरज नसते वी रोट अ स्टोरी आम्ही गोष्ट लिहिली आहे साधा भूतकाळ ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे या वाक्यांच्या शेवटी ला ले गेलो आलो खेळलो असे शब्द येतात ही झाली पॉझिटिव्ह सेंटेन्स आता बघूया निगेटिव्ह सेंटेन्स यात आपण आधीचीच काही उदाहरणं बघूया ही वेन टू स्कूल च होईल ही डीड नॉट गो टू स्कूल म्हणजे फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस डीड नॉट प्लस वबचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट इथे सेकंड रूल तुमच्या लक्षात येईल म्हणजे निगेटिव्ह करताना सब्जेक्ट आय वी यू शी एट कोणतंही असलं तरी डीड नॉट आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करायचं लेट सी सम मोर एक्झाम्पल्स आय प्लेड क्रिकेट च होईल आय डीड नॉट प्ले क्रिकेट वी रोट अ स्टोरी च होईल वी डीड नॉट राईट अ स्टोरी इथे आपण नॉटच्या ऐवजी डिडेंट हे कॉन्ट्रॅक्शन वापरू शकतो नाव लेट सी इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थी वाक्य इथे आपण पास्टचं डीड हेल्पिंग वर्ब वापरतोय म्हणून ही वेन टू स्कूलचं होईल डीड ही गो टू स्कूल तो शाळेत गेला का म्हणजे आपला फॉर्म्युला होईल डीड प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट इथे तिसरा रूल तुमच्या लक्षात येईल सब्जेक्ट कोणताही असला तरी ने वाक्याची सुरुवात करायची नंतर सब्जेक्ट आणि नंतर इथे आपण वेंट्सचं फर्स्ट फॉर्म काय होईल गो आणि नंतर ऑब्जेक्ट यू प्लेड क्रिकेटचं होईल डीड यू प्ले क्रिकेट वी रोट अ स्टोरी च होईल डीड वी राईट अ स्टोरी आपण स्टोरी लिहिली काळात लक्षात ठेवायची महत्वाची गोष्ट म्हणजे सब्जेक्ट कोणताही असला तरी वर्ब वर्बच सेकंड फॉर्मच यूज करायचं आणि डीड हे हेल्पिंग वर्ब यूज करायचं आता हा टेन्थ तुम्हाला किती समजला हे जाणून घेण्यासाठी आपण एक प्रॅक्टिस करणार आहोत तुमच्या समोर काही सेंटेन्स येतील आणि त्यात काही मिस्टेक्स आहेत त्या तुम्हाला पाच सेकंदात ओळखायच्या आहेत ओके सो लेट्स डू सम प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी फर्स्ट वी इच डिनर करेक्ट सेंटेन्स इज एच डिनर यात आपल्याला वर्बचा सेकंड फॉर्म यूज करायचा आहे म्हणून ईटचं होईल एट तेव्हा आपलं सेंटेन्स असेल वी एट डिनर आम्ही जेवण केलं नेक्स्ट एक्झाम्पल दे डिड प्ले फुटबॉल करेक्ट सेंटेन्स आहे दे प्लेड फुटबॉल इथे पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये डिड़ वापरण्याची गरज नसते डायरेक्ट वर्बचा सेकंड फॉर्म यूज करायचा असतो नेक्स्ट एक्झाम्पल डिड़ शी लॉस्ट वेट करेक्ट सेंटेन्स इज शी लूज वेट कारण क्वेश्चन फॉर्म करताना आपल्याला डिड प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट यूज करायचं असतं म्हणून आपलं सेंटेन्स होईल शी लूज वेट तिने वजन कमी केलं का नेक्स्ट एक्झाम्पल आय टेक अ बुक फ्रॉम द लायब्ररी करेक्ट सेंटेंस आहे आय टूक अ बुक फ्रॉम द लायब्ररी मी लायब्ररीतून पुस्तक घेतले कारण टेकचं सेकंड फॉर्म आहे टूक टेक टूक टेकन ग्रेट जॉब आय होप सगळ्यांचं बरोबर आलं असेल काही अडचण वाटली तर व्हिडिओ रिवाइंड करा आणि पुन्हा बघा आणि अशा सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर कम्युनिकेशन स्किल करिअर गायडन्स आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळतील नाव इन दिस व्हिडिओ वी विल सी सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ आफ्टर दिस व्हिडिओ यू कॅन एक्सप्रेस yourself इन past, प्रेझेंट अँड फ्युचर टेन्स सो कीप वॉचिंग वी यूज सिम्पल फ्युचर टेन्स फॉर अपकमिंग फ्युचर इव्हेंट्स अँड प्रिडिक्शन्स आपण कोणतीही गोष्ट जी फ्युचरमध्ये होणार आहे भविष्यात होणार आहे किंवा एखादी गोष्ट फ्युचरमध्ये होईल असं प्रिडिक्ट करायचं आहे तेव्हा हा टेन्स वापरतो फॉर एक्झाम्पल आय विल वॉच टी व्ही मी टी व्ही बघेन म्हणजे सब्जेक्ट आय वी यू ही शी इट कोणताही असला तरी आपल्याला मेन वर्बच्या आधी विल हे हेल्पिंग वर्ब यूज करायचं आहे त्यामुळे स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस विल प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट नाउ नेक्स्ट एक्झाम्पल आय विल लूज वेट मी वजन कमी करेल शी विल स्लीप ती झोपेल नाऊ लुक ॲट दिस सेंटेन्स आय शॅल हेल्प यू अँड आय विल हेल्प यू ही दोन्ही वाक्य बरोबर आहेत आणि दोघांचाही अर्थ सेम आहे मी तुला मदत करेल इंग्लिश ग्रामरच्या रूलनुसार आय आणि वुई म्हणजे फर्स्ट पर्सन बरोबर शॅल यूज होतं पण आजकाल ॲडव्हान्स इंग्लिश बोलताना सगळ्याला विलचा वापर करतात आणि तेही करेक्ट आहे त्यामुळे फ्युचर टेन्स म्हटला की आपण फक्त विल लक्षात ठेवलं तरी चालेल आपण फ्युचरमध्ये ज्या गोष्टी घडणार आहेत त्यासाठी हा टेन्स वापरतो फॉर एक्झाम्पल आय विल सी यू ऑन मंडे मी तुला सोमवारी भेटेल यात आपण प्रिडिक्शन्सही ही सांगतो फॉर एक्झाम्पल आजची मॅच इंडिया जिंकेल इंडिया विल विन द मॅच टुडे नक्की माहिती नाही आहे पण मला असं वाटतं की आजची मॅच इंडिया जिंकेल हे प्रिडिक्शन आहे राईट नाव लेट सी शी विल स्लीप होईल शी विल नॉट स्लीप विल नॉटच्या ऐवजी आपण वोंट हे कॉन्ट्रॅक्शन वापरू शकतो म्हणजे शी वोंट स्लीप ती झोपणार नाही म्हणजे सब्जेक्ट प्लस विल नॉट प्लस मेन वब प्लस ऑब्जेक्ट आय विल वॉच टी व्ही च निगेटिव्ह होईल आय विल नॉट वॉच टी व्ही नाऊ लेट सी इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थी वाक्य आणि प्रश्नार्थी वाक्याची रचना होईल आधी विल प्लस सब्जेक्ट नंतर मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क फॉर एक्झाम्पल विल आय हेल्प यू मी तुला मदत करू का विल ही गो टू स्कूल तो शाळेत जाईल का विल शी स्लीप ती झोपेल का नाव लेट्स क्विकली रिव्हाइज इम्पॉर्टंट रूल्स ऑफ सिम्पल फ्युचर टेन्स सो या टेन्समध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे सब्जेक्ट कोणताही असो विल हे हेल्पिंग वर्ब यूज करायचं पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये आय विल हेल्प यू सब्जेक्ट प्लस विल प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट याचंच निगेटिव्ह करताना यात फक्त नॉट ॲड करायचं आय विल नॉट हेल्प यू सब्जेक्ट प्लस विल प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट आणि याच इंट्रोगेटिव्ह करताना हा विल येईल सगळ्यात पुढे म्हणजे विल आय हेल्प यू विल प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट आता हा टेन्स तुम्हाला किती समजला आहे हे जाणून घेण्यासाठी आपण एक प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी करणार आहोत तुमच्या समोर काही सेंटेन्स येतील आणि त्यात काही मिस्टेक्स आहेत त्या तुम्हाला पाच ओळखायचे ओळखायच्या ओके सो लेट्स डू सम प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी फर्स्ट वी विल वेन टू मार्केट मध्ये आपल्याला फक्त मेन वर्ब यूज करायचं आहे त्यामुळे वेंट्स आपल्याला गो करावं लागेल म्हणून सेंटेन्स होईल वी विल गो टू मार्केट आपण मार्केटला जाऊ सेकेंड ही विल बी पास नेक्स्ट इयर सिम्पल फ्युचर टेन्समध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सब्जेक्ट प्लस विल प्लस मेन वर्ब अँड देन ऑब्जेक्ट यात बीची गरज नाही म्हणून सेंटेन्स होईल ही विल पास नेक्स्ट इयर तो पुढच्या वर्षी पास होईल नेक्स्ट थर्ड आय विल बाय दिस ड्रेस यस्टरडे आपण जेव्हा विल वापरतो तेव्हा ती गोष्ट फ्युचरमध्ये घडणारी असते त्यामुळे इथे यस्टरडे येणार नाही त्याऐवजी टुमॉरो नेक्स्ट वीक नेक्स्ट मंथ जे फ्युचरमध्ये येणार आहे असे शब्द येतील फॉर एक्झाम्पल आय विल बाय दिस ड्रेस नेक्स्ट वीक ग्रेट जॉब आय होप सगळ्यांचं बरोबर आलं असेल काही अडचण वाटली तर व्हिडिओ रिवाइंड करा आणि पुन्हा बघा आणि अशा सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर कम्युनिकेशन स्किल करिअर गायडन्स आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळतील ग्रामर शिकणं नेहमीच सगळ्यांना खूप किचकट वाटतं पण मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आता आपण पाहणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस स्टेन्स

किंवा एखादी क्रिया खूप वेळेपासून चालू आहे हे, हे दर्शवण्यासाठी आणि काही वेळेला फ्युचर प्लॅन सांगण्यासाठी सुद्धा याचा उपयोग करतात फॉर एक्झाम्पल मी टी व्ही बघतो आहे आई स्वयंपाक करते आहे इथे आपली बघण्याची स्वयंपाक करण्याची क्रिया चालू आहे थोड्या वेळाने ती संपेल हे आपल्याला माहिती आहे ओके okay? हा टेन्स ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे वाक्याचा शेवट करतो आहे खातो आहे जातो आहे असा होतो नाउ लेट सी हाऊ टू मेक एफर्मेटिव्ह फॉर्म होकारार्थी वाक्य यात वबच्या आधी बीचं रूप म्हणजे एम इज आर वापरायचं असतं सो so, आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट आता हे एम इज आर कधी वापरायचे ते आधी बघूया सब्जेक्ट आय असेल तर एम वापरायचं वी यू दे म्हणजे अनेक वचन असेल तर आर चा वापर होतो आणि सब्जेक्ट ही शी इट म्हणजे एक वचन असेल तर इथ चा वापर करायचा नाव लेट सी द एक्झाम्पल मी टी व्ही बघतोच होईल आय एम वॉचिंग टी व्ही ते पत्र लिहित आहेत दे आर रायटिंग अ लेटर ती पुस्तक वाचत आहे शी इज रीडिंग अ बुक याप्रमाणेच आपण एखादी लॉंग टर्म ॲक्शनसुद्धा सुद्धा सांगू शकतो फॉर एक्झाम्पल रोहन इज लुजिंग वेट आय एम ए म्हणजे ती आत्ताच होते असं नाही पण खूप दिवसापासून ही क्रिया चालू आहे आणि अजूनही पूर्ण झालेली नाहीये अशा वेळेस सुद्धा आपण हा टेन्स वापरतो काही वेळा फ्युचर प्लॅन सांगण्यासाठी या काळाचा उपयोग होतो फॉर एक्झाम्पल आय एम टेकिंग अ वॅकेशन इन जून मी घेते शी इज गोइंग टुमॉरो ती उद्या जाते आहे नाव लेट सी निगेटिव्ह फॉर्म नकारात्मक वाक्यात आपल्याला एम इज आर नंतर फक्त नॉट ऍड करायचं आहे म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सबसेक्ट प्लस एम इज आर प्लस नॉट प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट फॉर एक्झाम्पल रोहन इज नॉट लूजिंग वेट दे आर नॉट रायटिंग अ लेटर आय एम नॉट स्टडिंग एमबीए म्हणजे इथे जास्त विचार न करता फक्त नॉट ऍड करायचं आहे नाव लेट्स सी इंट्रोगेटिव्ह फॉर्म प्रश्नार्थी वाक्य इथे एम इज आर आधी येईल नंतर सब्जेक्ट प्लस वब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट अँड क्वेश्चन मार्क कंटिन्युअस टेन्स म्हटला म्हणजे वबला आय एन जी रूप लावायचं हे लक्षात ठेवायचं फॉर एक्झाम्पल आर देर रायटिंग अ लेटर ते पत्र लिहताय का इज शी रिडिंग अ बुक ती पुस्तक वाचते आहे का एम आय वॉचिंग अ टी व्ही मी टीव्ही बघतोय का नॉर्मली जेव्हा आपल्याला उत्तर हो किंवा नाही एवढंच अपेक्षित असतं तेव्हा असे प्रश्न विचारतात आता हा टेन्स तुम्हाला किती समजला आहे हे जाणून घेण्यासाठी आपण एक प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी करणार आहोत तुमच्या समोर काही सेंटेन्स येतील आणि त्यात काही मिस्टेक्स आहेत त्या तुम्हाला पाच सेकंदात ओळखायचे आहेत ओके फर्स्ट एक्झाम्पल मीना कुकिंग फूड सब्जेक्ट नंतर आपल्याला एम इज आर वापरायचं असतं तेव्हा इथे सब्जेक्ट आहे मीना म्हणजे येईल इज सो करेक्ट सेंटेंस इज मीना इज कुकिंग फूड नेक्स्ट एक्झाम्पल गीता अँड आय इज नॉट गोइंग टू स्कूल इथे गीता अँड आय म्हणजे अनेक वचन आहे तेव्हा आपण वी वापरू शकतो आणि वी बरोबर आर येतं म्हणून करेक्ट सेंटेन्स होईल वी आर नॉट गोइंग टू स्कूल आर नॉटच्या ऐवजी आपण आरंट हे कॉन्ट्रॅक्शन वापरू शकतो नेक्स्ट एक्झाम्पल इज दे प्लेइंग फुटबॉल दे अनेक वचन आहे म्हणून आपल्याला रूल प्रमाणे दे बरोबर आर यूज करावं लागेल म्हणून करेक्ट सेंटेन्स होईल आर दे प्लेइंग फुटबॉल आता आपण पाहणार आहोत पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ दिस टेन्स इज यूज टू टॉक अबाउट ॲक्शन्स दॅट वर गोइंग गोईंग ऑन ॲट अ सर्टन मुवमेंट इन द पास्ट या काळाचा उपयोग भूतकाळात एखादी क्रिया विशिष्ट वेळेला सुरू होती हे सांगण्यासाठी आपण करतो फॉर एक्झाम्पल मी अभ्यास करत होतो मी टी व्ही बघत होतो आई स्वयंपाक करत होती इथे एम इज आरच्या ठिकाणी वॉज वर येतं म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस वब प्लस आय जी प्लस ऑब्जेक्ट नाव लेट सी अफर्मेटिव्ह फॉर्म मी टी व्ही बघत होतो आय वॉज वॉचिंग टी व्ही आम्ही खात होतो वी वर इटिंग इथे तुम्हाला पास्ट कंटिन्युअस टेन्सचा रूल लक्षात येईल समजे आय ही शी एट किंवा एखादं सिंग्युलर नाव असेल तर वॉज हे हेल्पिंग वर्ब यूज करायचं आणि जेव्हा वी यू कि दे किंवा एखादं प्ल्युरल अनेक वचनी नाव असेल तर वर हे हेल्पिंग वर्ब यूज करायचं लेट सी मोर एक्झाम्पल्स दे वर कमिंग टू होम ते घरी येत होते रोहन वॉज रीडिंग अ बुक रोहन पुस्तक वाचत होता नाउ लेट सी निगेटिव्ह फॉर्म नकारार्थी वाक्य हे करताना आपल्याला वॉज वर नंतर फक्त नॉट ऍड करायचं आहे तेव्हा आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस नॉट प्लस वब प्लस आय एन जी फॉर एक्झाम्पल आय वॉज गोइंग टू स्कूल च होईल आय वॉज नॉट गोइंग टू स्कूल मी शाळेत जात नव्हतो वी वर इटिंगच होईल वी वर नॉट इटिंग आम्ही खात नव्हतो इथे आपण वॉज नॉटच्या ऐवजी वॉज आणि वेर नॉटच्या ऐवजी वेर हे कॉन्ट्रॅक्शन वापरू शकतो नाऊ लेट सी इंट्रॉगेटिव्ह फॉर्म प्रश्नार्थी वाक्य याचं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल आधी वॉज वर नंतर सब्जेक्ट प्लस वब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट अँड देन क्वेश्चन मार्क फॉर एक्झाम्पल वॉज शी सिंगिंग अ सॉन्ग ती गाणं म्हणते आहे का वर दे कमिंग टू होम ते घरी येत आहेत का वॉज ही रिडिंग अ स्टोरी तो गोष्ट वाचतोय का आता हा टेन्स तुम्हाला किती समजला आहे हे जाणून घेण्यासाठी आपण एक प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी करणार आहोत तुमच्या समोर काही सेंटेन्स येतील आणि त्यात काही मिस्टेक्स आहेत त्या तुम्हाला पाच सेकंदात ओळखायच्या आहेत सो लेट्स डू सम प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी फर्स्ट ही वर गोइंग टू मार्केट रूल प्रमाणे ही बरोबर वॉज वापरायचं असतं म्हणून करेक्ट सेंटेन्स होईल ही वॉज गोइंग टू मार्केट नेक्स्ट वॉज नाईंग अ क्रिकेट इथे सब्जेक्ट यू आहे आणि रूल प्रमाणे यू बरोबर वर वापरतात म्हणून करेक्ट सेंटेन्स होईल वर यू a क्रिकेट? नेक्स्ट एक्झाम्पल शी वॉज डान्स yesterday. इथे शी बरोबर वॉज बरोबर आहे पण कंटिन्युअस टेन्स म्हटला तर वब नंतर आपल्याला आय एन लावायचं आहे म्हणून करेक्ट सेंटेन्स होईल शी वॉज डान्सिंग व्हिडिओ रिवाइंड करा आणि पुन्हा बघा आता आपण पाहणार आहोत फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्य काळ फ्युचर म्हणजे भविष्य आणि कंटिन्युअस म्हणजे चालू असणे आपण भविष्यात एखादी क्रिया करत असू हे सांगण्यासाठी हा टेन्स वापरतात वी यूज दिस टेन्स टू एक्सप्रेस व्हॉट वी आर डुईंग इन द फ्युचर फॉर एक्झाम्पल आपण उद्या गावाला जात असू ती घरी येत असेल मी गाणं म्हणत असेल नाव लुक ॲट दिस सेंटेन्स आय शॅल बी वॉचिंग मूवीज आय विल बी वॉचिंग मूवीज या दोन्ही वाक्यांचा अर्थ होतो मी पिक्चर बघत असेन जसं आपण सिंपल फ्युचर टेन्समध्ये बघितलं की रूल रूलनुसार आय आणि वी बरोबर शाल यूज होतं आणि ही शी इट बरोबर विल यूज होतं पण आजकाल आय आणि वी बरोबर सुद्धा आपण विलचाच वापर करतो फ्युचर टेन्स मध्ये विल आणि फ्युचर मध्ये विल बी आपण यूज करतो म्हणून आपण इथे फक्त विल बी लक्षात ठेवलं तरी चालेल तेव्हा आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस विल बी प्लस वब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट कोणताही असला तरी आपल्याला इथे विल बीचा वापर करायचा आहे नाव लेट सी अफॉर्मेटिव्ह फॉर्म शी विल बी गोईंग होम ती घरी जात असेल रीटा रीटा विल बी वेट वजन कमी करत असेल मॉम विल बी कुकिंग फूड आई स्वयंपाक करत असेल या टेन्सचा उपयोग आपण एखादी कृती कृतीची फ्युचरमध्ये लवकरच सुरू करणार आहोत हे सांगण्यासाठी सुद्धा वापरतो फॉर एक्झाम्पल इन द आफ्टरनून आय विल बी बेकिंग अ केक दुपारी मी केक करेन इथे पहिल्या पार्ट मध्ये आपल्याला कळतय ऍक्शन कधी होणार आहे वेन बी हॅपनिंग इन द आफ्टरनून दुपारी म्हणजे आपल्याला साधारण वेळ कळते आहे नेक्स्ट एक्झाम्पल इन an आर आय विल बी गोइंग होम एका तासाने मी घरी जात असेल नाव हिअर वेन द ॲक्शन विल बी हॅपनिंग इन एन आर एका तासाने राईट नाव लेट सी निगेटिव्ह फॉर्म आता इथे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आपलं स्ट्रक्चर होतं सब्जेक्ट प्लस विल बी प्लस व प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट फ्युचर टेन्समध्ये विल आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये विल बी आपण यूज करतो आता इथे विल आणि बी हे दोन हेल्पिंग वर्ब आहेत आता दोन हेल्पिंग वर्ब जेव्हा आपण वापरतो तेव्हा एक नियम लक्षात ठेवायचा आहे की जेव्हा दोन हेल्पिंग वर्ब यूज करतो तेव्हा त्याचं निगेटिव्ह करताना आपल्याला पहिल्या हेल्पिंग वर्ब नंतर नॉट वापरायचं असतं म्हणून आपलं निगेटिव्ह सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस विल प्लस नॉट प्लस बी प्लस व प्लस आय एन जी प्लस ऑब्झेक्ट इथे लक्षात ठेवायचं आहे की विल आणि बी च्या मध्ये नॉट येत ओके फॉर एक्झाम्पल शी विल नॉट बी गोइंग होम ती घरी जात नसेल ही विल नॉट बी सिंगिंग टुमॉरो तो उद्या गाणं म्हणत नसेल इथे आपण विल नॉटच्या ऐवजी वोंट हे कॉन्ट्रॅक्शन वापरू शकतो शी वोंट बी गोइंग होम ही वोंट बी सिंगिंग टुमॉरो नाव लेट सी इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थक वाक्य अशा सेंटेन्समध्ये जर डब्ल्यू एच फॅमिली वर्ड्स असतील तर ते आपण आधी वापरायचे आता डब्ल्यू एच फॅमिली वर्ड्स म्हणजे हू वॉच वेन वेअर जे आपण प्रश्न विचारण्यासाठी वापरतो आणि जर ते नसेल तर विलने वाक्याची सुरुवात करायची म्हणजे आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल डब्ल्यू एच प्लस विल प्लस सब्जेक्ट प्लस नॉट जर सेंटेन्समध्ये निगेटिव असेल तर नॉट नाही तर नाही वापरायचं प्लस बी प्लस ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क नाऊ लुक ॲट दिस सेंटेन्स विल रीना बी प्लेईंग रीना खेळत असेल का इथे डब्ल्यू एच चा आपण वापर केलेला नाहीये म्हणून विलने सेंटेन्स ची सुरुवात आहे नाव नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट विल रीना बी प्लेईंग रीना काय खेळत असेल या दोन्ही प्रश्नात खूप फरक आहे जेव्हा आपण प्रश्न विचारतो विल रीना बी प्लेईंग त्याचं उत्तर हो किंवा नाही एवढंच असतं पण जेव्हा आपण म्हणतो वॉट विल रीना बी प्लेईंग रीना काय खेळत असेल तेव्हा इथे ती काय खेळते हे आपल्याला सांगायचं आहे म्हणजे आपण बॉस्केटबॉल फुटबॉल असं वेगवेगळं काहीही सांगू शकतो त्यामुळे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे उत्तर जर हो किंवा नाही एवढंच अपेक्षित असेल तेव्हा डब्ल्यू एच फॅमिलीचा वापर करायचा नाही पण जेव्हा आपल्याला सविस्तर उत्तर अपेक्षित असतं तेव्हा आपल्याला डब्ल्यू एच फॅमिलीचा म्हणजे हू वॉट वेन वेअर असे वर्ड्स यूज करावे लागतात आता हा टेन्स तुम्हाला किती समजला आहे हे जाणून घेण्यासाठी आपण एक प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी करणार आहोत तुमच्या समोर काही सेंटेन्स येतील आणि त्यात काही मिस्टेक्स आहेत त्या तुम्हाला पाच सेकंदात ओळखायच्या आहेत ओके सो लेट्स डू सम प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी फर्स्ट शी विल स्लीपिंग अर्ली ऍट नाईट या टेन्ससाठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सब्जेक्ट प्लस विल बी प्लस वब प्लस आय जी सो करेक्ट सेंटेन्स शी विल बी स्लीपिंग अर्ली ॲट नाईट ती रात्री लवकर झोपत असेल नेक्स्ट एक्झाम्पल दे विल सिंग अ सॉन्ग इथे आपल्याला सब्जेक्ट प्लस विल बी प्लस व्ह चा आय एन जी फॉर्म यूज करायचा असतो त्यामुळे सेंटेन्स होईल दे विल बी सिंगिंग अ सॉन्ग ते गाणं म्हणत असतील नेक्स्ट मॉम विल बी कुक पास्ता इथे सब्जेक्ट नंतर विल बी करेक्ट आहे पण आपल्याला वॉब बरोबर आय एन जी पण लावायचं आहे म्हणून करेक्ट सेंटेन्स होईल मॉम विल बी कुकिंग पास्ता आई पास्ता बनवत असेल ग्रेट जॉब आय होप सगळ्यांचं बरोबर आलं असेल काही अडचण वाटली तर व्हिडिओ रिवाइंड करा आणि पुन्हा बघा आणि अशाच सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर कम्युनिकेशन स्किल करिअर गायडन्स आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा

मोस्टली आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या गोष्टी सांगण्यासाठी आपण या टेन्सचा वापर करतो फॉर एक्झाम्पल मी एक्स वाय झेड कंपनीत काम केलं आहे मी सॉफ्टवेअरचा कोर्स केला आहे यात आपण एक्झॅक्ट वेळ सांगितली नाही आहे की कोर्स कधी झाला आहे दोन हजार पंधरा सोळा असं काहीही मेन्शन केलं नाही आहे फक्त भूतकाळात ती क्रिया पूर्ण झालेली आहे वी अल्सो यूज दिस टेन्स टू टॉक अबाउट ॲक्शन कम्प्लीटेड रिसेंटली नुकतीच एखादी क्रिया पूर्ण झालेली असते तेव्हा सुद्धा आपण टेन्स वापरतो फॉर एक्झाम्पल मी मूवी बघितला तो ऑफिसला गेला नुकतीच पूर्ण झालेली क्रिया आहे नाऊ लेट सी अफर्मेटिव्ह फॉर्म आय हॅव इटन अ मँगो मी आंबा खाल्ला आहे गीता हॅज वॉश्ड क्लोथ्स गीताने कपडे धुतले आहे इथे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा रूल तुमच्या लक्षात येईल की जेव्हा सब्जेक्ट आय वी यू दे असेल तेव्हा हॅव यूज करायचं आणि जेव्हा सब्जेक्ट ही शी इट किंवा सिंग्युलर नाव म्हणजे राम श्याम गीता सन मून चेअर टेबल असेल तेव्हा हॅथचा वापर करायचा म्हणजे आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस वब थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट आता इथे सब्जेक्ट आहे आय म्हणून आपण हॅव हे हेल्पिंग वर्ब वापरलं आहे प्लस वब थर्ड फॉर्म म्हणजे इट एट इटन इट थर्ड फॉर्म होईल इटन नंतर ऑब्जेक्ट अ मँगो लिहिलंय तसंच गीता हे सिंग्युलर म्हणजेच एक वचनी नाव आहे म्हणून आपण हॅज वापरलं आहे वॉशचं तिसरं रूप वॉश्ड आणि नंतर ऑब्जेक्ट म्हणून आपलं सेंटेन्स झालं गीता हॅज वॉश्ड क्लोथ्स प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट ओके नाऊ लेट सी निगेटिव्ह फॉर्म इथे आपल्याला हॅव हॅज नंतर फक्त नॉट ॲड करायचं आहे बाकी काहीही चेंजेस करायचे नाही आहेत म्हणजे आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस नॉट प्लस थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट फॉर एक्झाम्पल आय हॅव नॉट इटन अ मँगो मी आंबा खाल्ला नाही गीता हॅज नॉट वॉश क्लोथ्स गीताने कपडे धुतले नाहीत इथे आपण हॅव नॉटच्या ऐवजी हॅवंट आणि हॅज नॉट च्या ऐवजी हॅझंट हे कॉन्ट्रॅक्शन वापरू शकतो म्हणजे सेंटेन्स होईल आय हॅवंट इटन अ मँगो गीता हॅझंट वॉश्ड क्लोथ्स नाव लेट सी इंट्रॉगेटिव्ह फॉर्म इथे आधी हॅव हॅज प्लस सब्जेक्ट प्लस वबचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट आणि मग मा क्वेश्चन मार्क यूज करायचं आहे फॉर एक्झाम्पल हॅज सुरेश गॉन टू स्कूल सुरेश शाळेत गेला का जेव्हा आपल्याला हो किंवा नाही एवढंच उत्तर अपेक्षित असतं तेव्हा असे प्रश्न विचारता पण जेव्हा आपल्याला सविस्तर उत्तर हवं असेल तेव्हा डब्ल्यू एच फॅमिलीचा वापर आपण करतो आता डब्ल्यू एच फॅमिली म्हणजे वाय हू वॉच वेन वेअर हाऊ असे वर्ड्स जे आपण प्रश्न विचारण्यासाठी वापरतो फॉर एक्झाम्पल वाय हॅज सुरेश गॉन टू स्कूल सुरेश शाळेत का गेला आहे वेअर हॅव यू गॉन तो कोठे गेला आहेस म्हणजे आपल्याला फक्त याच्या आधी डब्ल्यू एच वर्ड्स ॲड करायचं आहे बाकी काहीही नाही आहेत आता टेन्स हा टेन्स तुम्हाला किती हे जाणून घेण्यासाठी आपण एक प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी करणार आहोत तुमच्या समोर काही सेंटेन्स येतील आणि त्यात काही मिस्टेक्स आहेत त्या तुम्हाला पाच सेकंदात ओळखायच्या आहेत ओके सो लेट्स डू सम प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी शी हॅव रीड अ बुक इथे सब्जेक्ट शी आहे म्हणून रूल नुसार आपल्याला हॅज यूज करायचं ते हो आहे तेव्हा करेक्ट सेंटेन्स होईल शी हॅज रीड अ बुक तिने पुस्तक वाचलेले आहे सेकेंड यू हॅव टेक्ट अ बुक इथे यू बरोबर हॅव करेक्ट आहे पण आपल्याला वबचा थर्ड फॉर्म यूज करायचा हो आहे म्हणून करेक्ट सेंटेन्स होईल यू हॅव टेकन अ बुक तुम्ही पुस्तक घेतले आहे नेक्स्ट एक्झाम्पल दे हॅज राईट अ स्टोरी इथे सब्जेक्ट दे आहे म्हणून आपल्याला हॅव वापरावं लागेल आणि वर्बचं थर्ड फॉर्म म्हणजे राईटचं होईल रिटन तेव्हा आपलं करेक्ट सेंटेन्स होईल दे हॅव रिटन अ स्टोरी त्यांनी गोष्ट लिहिली ग्रेट जॉब आय होप सगळ्यांचं बरोबर आलं असेल काही अडचण वाटली तर व्हिडिओ रिवाइंड करा आणि पुन्हा बघा आणि अशा सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर कम्युनिकेशन स्किल करिअर गायडन्स आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला स्टेप स्टेप बाय मिळतील आता आपण पाहणार आहोत पास्ट परफेक्ट सो लेट्स गेट स्टार्टेड नाव लुक ॲट द स्लाइड्स पास्ट परफेक्टेन्स We use this tense to talk about action which already completed in the past at specific time. या काळाचा उपयोग भूतकाळात एखादी क्रिया विशिष्ट वेळी पूर्ण झालेली होती हे दर्शवण्यासाठी आपण करतो फॉर एक्झाम्पल मी ऑफिसला गेलो होतो ती सकाळी बास्केटबॉल खेळत होती क्रिया भूतकाळात पूर्ण झालेली आहे बरोबर नाउ लेट सी अफर्मेटिव्ह फॉर्म लुक दिस सेंटेन्स रोहन हॅड स्लेप्ट अर्ली रोहन लवकर झोपला होता आय हॅड टोल्ड हर मी तिला सगळे सांगितले होते इथे पास्ट परफेक्ट टेन्स चा रूल तुमच्या लक्षात येईल की सब्जेक्ट आय वी यू दे ही शी इट एक वचनी अनेक वचनी कोणताही असला तरी हॅड हेच है हेल्पिंग वर्ब वापरायचे तेव्हा आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट म्हणून इथे रोहन सब्जेक्ट आहे नंतर आपण हॅडचा वापर केला आहे आणि स्लीप स्लेप, स्लेप्ट स्लेप्ट म्हणजे स्लीपचं थर्ड फॉर्म आहे स्लेप्ट अँड देन ऑब्जेक्ट रोहन हॅड स्लेप्ट अर्ली राईट नाऊ सेकंड सेंटेन्स मध्ये आय सब्जेक्ट आहे नंतर हॅड आणि टेलचं थर्ड फॉर्म होईल टोल्ड अँड देन ऑब्जेक्ट म्हणून सेंटेन्स होईल आय हॅड टोल्ड हर म्हणजे इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सब्जेक्ट कोणताही असला तरी हॅड प्लस वबच थर्ड फॉर्म आपल्याला वापरायचं आहे आता या टेन्सचा अजून एक वापर आपण बघूया वी अल्सो यूज दिस टेन्स टू टॉक अबाउट ॲक्शन फिनिश्ड इन द पास्ट बिफोर अनदर ॲक्शन इन द पास्ट म्हणजे भूतकाळात दुसऱ्या क्रियेपूर्वी एक क्रिया पूर्ण झालेली असते हे सांगण्यासाठी आपण या टेन्सचा वापर करतो फॉर एक्झाम्पल माय मॉम हॅड कुक्ड फूड बिफोर आय रिच होम अशा केसमध्ये दोन क्रिया झालेल्या असतात इथे पहिली क्रिया झाली आहे माय मॉम हॅड कुक्ड फूड माझ्या आईने जेवण बनवलंय आणि दुसरी क्रिया बिफोर आय रीच होम मी घरी जाण्याआधी म्हणजे पहिली क्रिया झाली आहे आईने स्वयंपाक करण्याची आणि नंतर मी घरी गेलो करेक्ट अशा वेळेला जी क्रिया आधी होते तिथे हॅड प्लस वबचं थर्ड फॉर्म वापरायचं जसं आपण इथे वापरलंय माय मॉम हॅड कुक्ड फूड सब्जेक्ट नंतर हॅड प्लस कुकचं थर्ड फॉर्म कुक्ड राईट आणि सेकंड पार्ट मध्ये आपण सेकंड फॉर्म यूज केलंय म्हणजे सिंपल वापरलाय कारण ही क्रिया दुसऱ्या नंबरवर झाली आहे नाउ लुक दिस सेंटेन्स बिफोर आय रीच होम माय मॉम हॅड कुक्ड फूड आता या वाक्याचा अर्थही सेमच होतोय फक्त आपण ऑर्डर चेंज केली आहे पण तरी अर्थ बदलला नाहीये तो अर्थ सेमच आहे मी घरी पोचण्याआधी आईने स्वयंपाक केला होता तरी स्वयंपाक करायची क्रिया हीच आधी आहे म्हणून आपण इथे हॅड वापरला आहे आणि दुसरी क्रिया जी झाली आहे त्याला वबचं सेकंड फॉर्म म्हणून आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वबचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट आणि सेकंड सेंटेन्ससाठी बिफोर प्लस सब्जेक्ट प्लस वर्बच सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट नाउ लेट सी वन मोर सेंटेंस टू अंडरस्टँड इट बेटर वेन आय वेन टू हर होम शी हॅड गॉन टू टेम्पल जेव्हा मी तिच्या घरी गेले ती आधीच मंदिरात निघून गेली होती आता सिच्युएशन लक्षात घ्या आता समजा बारा वाजलेत आणि मी म्हणते की वेन आय वेंट टू हर होम शी हॅड गॉन टू टेम्पल ओके आता वाजले आहे बारा त्याआधी अकरा वाजता मी तिच्याकडे गेली होती म्हणजे पास्ट झाला आणि त्याच्याही आधी दहा वाजता ती मंदिरात निघून गेली होती याला म्हणतात पास्ट इन पास्ट म्हणजे नॉर्मल जर पास्ट टेन्स असेल तर आपण सेकंड फॉर्म वापरतो आणि त्या पास्टच्या पास्ट, पास्ट मध्ये एखादी घटना घडली असं आपल्याला जेव्हा सांगायचं असतं तेव्हा हॅड प्लस वबच थर्ड फॉर्म आपण वापरतो वेन आय वेन टू हर होम हे सिम्पल पास्ट टेन्स आहे म्हणून आपण सेकंड फॉर्म वापरलंय आणि शी हॅड गॉन टू टेम्पल हे पास्ट इन पास्ट म्हणजे पास्टच्या आधीची क्रिया आहे सगळ्यात पहिल्यांदा घडलेली क्रिया म्हणून आपण हॅड प्लस गोचं थर्ड फॉर्म गॉन वापरलं आहे म्हणजे थोडक्यात जी क्रिया आधी झाली आहे तिला हॅड प्लस वबचं थर्ड फॉर्म वापरायचं आणि जी नंतर झालेली आहे त्याला वबचं सेकंड फॉर्म वापरायचं अजून एक एक्झाम्पल बघूया आय हॅड ब्रश माय टीथ बिफोर आय went टू bed. इथे पहिली क्रिया ब्रश करण्याची झाली आहे म्हणून आपण हॅड प्लस वबच थर्ड फॉर्म वापरला आहे आणि नंतर वबच सेकंड फॉर्म गोचं सेकंड फॉर्म वेंट वापरलं आहे आय हॅड ब्रश माय टीथ बिफोर आय वेंट टू बॅट आय होप तुमच्या हे लक्षात आलं असेल काही अडचण वाटली तर व्हिडिओ रिवाइंड करा आणि पुन्हा बघा नाव लेट सी निगेटिव्ह फॉर्म इथे आपल्याला जास्त विचार न करता फक्त हॅड नंतर नॉट ऍड करायचं आहे फॉर एक्झाम्पल रोहन हॅड नॉट स्लेप्ट अर्ली रोहन लवकर झोपलेला नव्हता माय मॉम हॅड नॉट कुक्ड फूड बिफोर आय रिच होम मी घरी पोहोचण्याआधी आईने स्वयंपाक केलेला नव्हता वेन आय वेन टू हर होम शी हॅड नॉट गोन टू टेम्पल मी तिच्या घरी गेले तेव्हा ती मंदिरात निघून गेलेली नव्हती म्हणजे इथे कोणताही बदल न करता फक्त हॅड नंतर नॉट आपल्याला ऍड करायचं आहे नाव लेट सी इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स इथे सेंटेंस स्ट्रक्चर हैड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब च थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क फॉर एग्जांपल हैड यू वॉच्ड का हैड प्लस सब्जेक्ट यू है प्लस वॉच च थर्ड फॉर्म वॉच्ड प्लस ऑब्जेक्ट तेव्हा त्याचं उत्तर हो किंवा नाही एवढंच असेल पण जेव्हा आपल्याला सविस्तर उत्तर हवं असेल तेव्हा आपण डब्ल्यू एच फॅमिलीचा वापर करतो आता डब्ल्यू एच फॅमिली म्हणजे वाय वॉट वेन वेअर हाव म्हणजे असे शब्द ज्याने आपण प्रश्न विचारू शकतो तेव्हा आपल्याला फक्त हॅडच्या आधी डब्ल्यू एच वर्ड ॲड करायचं आहे फॉर एक्झाम्पल व्हॉट हॅड यू वॉचड तू काय बघितलंस याचं उत्तर फक्त हो किंवा नाही देता येणार नाही सविस्तरच उत्तर द्यावं लागेल नेमकं काय बघितलं राईट right? नेक्स्ट एक्झाम्पल हॅड प्रिया गॉन टू स्कूल प्रिया शाळेत गेली का यालाच डब्ल्यू एच वर्ड ऍड करून आपण म्हणू शकतो वाय हॅड प्रिया गोन टू स्कूल प्रिया का शाळेत गेली डब्ल्यू एच वर्ड प्लस हॅड प्लस सब्जेक्ट, प्रिया प्लस गोच फॉर्म गोन प्लस ऑब्जेक्ट आता हा टेन्स तुम्हाला किती समजला आहे हे जाणून घेण्यासाठी आपण एक प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी करणार आहोत तुमच्या काही सेंटेन्स येतील आणि त्यात काही मिस्टेक्स आहेत त्या तुम्हाला पाच सेकंदात ओळखायचे आहे ओके सो लेट्स डू सम प्रॅक्टिस फर्स्ट वी इटन अ पिझ्झा इथे सब्जेक्ट कोणताही असला तरी आपल्याला हॅड हे हेल्पिंग वर्ब यूज करायचं आहे म्हणून आपलं सेंटेन्स होईल वी हॅड इटन अ पिझ्झा second वेन आय reached द स्टेशन द ट्रेन हॅड स्टार्ट इथे सेंटेन्सच्या सेकंड पार्ट मध्ये आपल्याला हॅड हो नंतर वॉबच थर्ड फॉर्म वापरायचं आहे म्हणून स्टार्टचं होईल स्टार्टेड तेव्हा आपलं सेंटेन्स होईल वेन आय रीच द स्टेशन द ट्रेन हॅड स्टार्टेड मी जेव्हा स्टेशनला पोहोचलो तेव्हा ट्रेन ऑलरेडी सुरू झाली होती म्हणजे पहिली क्रिया ट्रेन सुरू होण्याची झाली आहे म्हणून आपण हॅड प्लस वप थ्री लावलंय नेक्स्ट एक्झाम्पल हॅड ही वेंट टू मार्केट इथे रूलनुसार आपल्याला हॅड प्लस सब्जेक्ट प्लस फॉर्म थर्ड यूज करायचं आहे म्हणून वेंटच होईल गॉन गो वेंट गॉन तेव्हा आपलं सेंटेन्स होईल हॅड ही गॉन टू मार्केट तो मार्केटला गेला होता का ग्रेट जॉब आय होप सगळ्यांचं बरोबर आलं असेल काही अडचण वाटली तर व्हिडिओ रिवाइंड करा आणि पुन्हा बघा आणि अशा सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर कम्युनिकेशन स्किल करिअर गायडन्स आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळतील ग्रामर शिकणं नेहमीच सगळ्यांना खूप किचकट वाटतं पण मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आता आपण पाहणार आहे फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्य काळ वी यूज दिस टेन्स टू टेल अबाउट ॲक्शन ऑर ॲक्टिव्हिटी दॅट विल स्टार्ट अँड कम्प्लीटेड इन द फ्युचर म्हणजे एखादी क्रिया भविष्यातच सुरू होईल आणि भविष्यातच संपेल असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण हा टेन्स वापरतो फॉर एक्झाम्पल ही एक व्यक्ती आहे जी प्रेझेंटमध्ये म्हणजे आता विचार करते की फ्युचरमध्ये पुढच्या वर्षी माझ्याकडे एक कार असेल किंवा माझी मुलगी डॉक्टर झालेली असेल म्हणजे येणाऱ्या भविष्य काळात आपल्याकडे काय असेल किंवा काय घडलेलं असेल असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं तेव्हा आपण विल हॅव म्हणजेच फ्युचर परफेक्टन्सचा वापर करतो यात कोणतीही ॲक्शन डायरेक्ट झालेली नसते पण फ्युचरमध्ये होईल असं आपल्याला सांगायचं असतं नाव लेट सी अफर्मेटिव्ह फॉर्म यासाठी आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस वबचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट इथे सब्जेक्ट कोणताही असला तरी आपल्याला विल हॅवचाच वापर करायचा आहे फॉर एक्झाम्पल ही विल हॅव कम बॅक बाय चुमॉरो तो उद्या पर्यंत घरी परत येईल ही सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस च थर्ड फॉर्म कमच होतं प्लस ऑब्जेक्ट राईट मध्ये उद्यापर्यंत ही क्रिया पूर्ण झालेली असेल आणि जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं पर्यंत उद्यापर्यंत पुढच्या महिन्यापर्यंत तेव्हा आपल्याला बाय वापरायचं आहे बाय टुमॉरो बाय नेक्स्ट मंथ ओके नाउ नेक्स्ट एक्झाम्पल आय विल हॅव परचेस दिस ड्रेस बिफोर संडे मी रविवारच्या आधी हा ड्रेस विकत घेतलेला असेल आय विल हॅव परचेस दिस ड्रेस बिफोर संडे राईट सब्जेक्ट आय आहे प्लस विल हॅव्ह प्लस परचेस च थर्ड फॉर्म परचेस प्लस ऑब्जेक्ट आता इथे आपण आय शॅल हॅव्ह पण म्हणू शकतो कारण ग्रामरच्या रूल नुसार आय आणि वूई बरोबर शाल चा वापर होतो पण नॉर्मल बोलताना आजकाल व्हील चा वापर आपण करतो पण बऱ्याचदा लिहिताना शालचा वापरही केला जातो त्यामुळे आय शॅल हॅव आय विल हॅव दोन्हीही सेंटेन्स बरोबर आहेत नव सी निगेटिव्ह फॉर्म यात आपल्याला विल आणि हॅवच्या मध्ये नॉट यूज करायचं आहे म्हणजे आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस विल प्लस नॉट प्लस हॅव प्लस थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट फॉर एक्झाम्पल ही विल नॉट हॅव कम बॅक बाय टुमॉरो तो उद्यापर्यंत घरी परत आलेला नसेल इथे विल नॉटच्या ऐवजी आपण वोंड हे कॉन्ट्रॅक्शन वापरू शकतो आय विल नॉट हॅव परचेस दिस ड्रेस बिफोर संडे मी रविवारच्या आधी हा ड्रेस विकत घेतलेला नसेल आता नॉर्मली निगेटिव्ह बोलताना आपण एवढं फिरून बोलत नाही राईट पण ह्या टेन्स पुरता हे सेंटेन्स स्ट्रक्चर आपल्याला लक्षात ठेवायचे आता बघूया इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स याचं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट तो उद्यापर्यंत घरी परत येईल का च होईल विल ही हॅव कम बॅक होम बाय चुमॉरो आणि डब्ल्यू एच वर्ड्स वापरून जेव्हा आपल्याला प्रश्न विचारायचा असतो तेव्हा आपल्याला आधी डब्ल्यू एच वर्ड्स ॲड करायचा आहे फॉर एक्झाम्पल वेन विल ही हॅव कम बॅक होम तो घरी केव्हा परत येईल ओके okay. आता हा टेन्स तुम्हाला किती समजला आहे हे जाणून घेण्यासाठी आपण एक प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी करणार आहोत तुमच्या समोर काही सेंटेन्स येतील आणि त्यात काही मिस्टेक्स आहेत त्या तुम्हाला पाच सेकंदात ओळखायच्या आहेत ओके सो लेट्स डू सम प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी फर्स्ट एक्झाम्पल आय विल हॅज लेफ्ट बिफोर ही कम्स होम इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे या टेन्समध्ये सब्जेक्ट कोणताही असला तरी विल हॅवचाच वापर करायचा आहे म्हणजे हॅज वापरायचं नाही आहे म्हणून आपलं करेक्ट सेंटेन्स होईल आय विल हॅव लेफ्ट बिफोर ही कम्स होम तो घरी येण्याआधी मी निघाली होती नेक्स्ट एक्झाम्पल दे विल हॅव नॉट इटन अ पिझ्झा इथे आपल्याला विल आणि हॅवच्या मध्ये नॉट वापरायचं आहे सो करेक्ट सेंटेन्स होईल दे विल नॉट हॅव इटन अ पिझ्झा त्यांनी पिझ्झा खाल्लेला नसेल नेक्स्ट एक्झाम्पल ही विल हॅव गो फ्रॉम हिअर बाय नेक्स्ट मंथ इथे सब्जेक्ट प्लस विल हॅव करेक्ट आहे पण त्यानंतर आपल्याला वबच थर्ड फॉर्म म्हणजेच पास्ट पार्टिसिपल फॉर्म यूज करायचं आहे तेव्हा गोचं होईल गॉन म्हणून आपलं करेक्ट सेंटेन्स होईल ही विल हॅव गॉन फ्रॉम हिअर बाय नेक्स्ट मंथ ग्रेट जॉब आय होप सगळ्यांचं बरोबर आलं असेल काही अडचण वाटली तर व्हिडिओ रिवाइंड करा आणि पुन्हा बघा आणि अशाच सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर कम्युनिकेशन स्किल करिअर गायडन्स आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळतील नाव लुक ॲट द स्लाइड्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ वी यूज दिस टेन्स टू टॉक अबाउट ॲक्शन विच स्टार्टेड इन पास्ट अँड स्टील कंटिन्यू इन प्रेझेंट एखादी क्रिया जी पास्टमध्ये सुरू झाली आणि आता प्रेझेंटमध्येही चालू आहे असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा चालू पूर्ण वर्तमान काळाचा आपण उपयोग करतो आता समजा मीना दोन हजार पंधरापासून गाणं शिकते आहे ठीक आहे ही एक व्यक्ती आहे मीना जिने दोन हजार पंधरामध्ये गाणं शिकायला सुरुवात केली आणि ती अजूनही दोन हजार वीसमध्येही शिकते आहे म्हणजे गाणं शिकण्याची क्रिया सुरू झाली पास्ट आहे पास्टमध्ये पण अजूनही ती कंटिन्यू आहे चालू आहे असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा हा टेन्स आपण वापरतो अजून आपण म्हणू शकतो मी दोन तासापासून साफसफाई करते आहे म्हणजे क्रिया दोन तासापूर्वी सुरू झाली आहे पास्टमध्ये आणि अजूनही ती चालू आहे आता इथे आपल्याला वेळ लक्षात येते दोन हजार पंधरापासून दोन तासापासून राईट तर या दोन तासापासून दोन ह... दोन हजार पंधरापासून या शब्दांसाठी आपण इंग्रजीमध्ये दोन शब्द वापरू शकतो ते म्हणजे सिन्स आणि फॉर तर या टेन्समध्ये आपल्याला हॅव बीन हॅज बीन आणि सिन्स फॉर हे समजून घ्यायचं आहे ओके नाव लेट सी अफर्मेटिव्ह फॉर्म आता अफर्मेटिव्ह म्हणजेच पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये आपण नेहमी सब्जेक्ट आधी घेतो तेव्हा आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस हॅव बीन हॅज बीन प्लस वर्ब प्लस आय एनजी प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स और फॉर प्लस टाइम आणि जेव्हा आपल्याला वेळ सांगायची असते सकाळपासून दोन वर्षापासून तेव्हा आपल्याला सिन्स किंवा फॉर वापरायचं असतं आणि नंतर टाइम आता हॅव बिन कधी वापरायचं आणि हॅज बिन कधी वापरायचं हे आधी बघूया जेव्हा सब्जेक्ट आय वी यू दे किंवा प्ल्युरल अनेक वचनी सीता गीता असे दोन नावं असतील तेव्हा हॅव बीन वापरायचं आणि जेव्हा सब्जेक्ट ही शी एच आणि सिंग्युलर नाव म्हणजे फक्त एकच नाव गीता सीता असं एकच नाव असेल तेव्हा हॅज बीन यूज करायचं ओके नाव लेट सी एक्झाम्पल्स आय हॅव बिन प्लेईंग फॉर थ्री आवर्स मी तीन तासापासून खेळतो आहे आता आय एम प्लेईंग हे एक नॉर्मल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सेंटेन्स आहे मी खेळतो आहे पण जेव्हा आपण पर्टिक्युलर वेळ सांगतो की मी तीन तासापासून खेळतो आहे तेव्हा आपल्याला लिहावं लागतं आय हॅव बिन प्लेईंग फॉर थ्री आवर्स कारण इथे तो वेळ सांगतो आहे खेळायची खेळायला कधी सुरुवात केली आणि अजूनही खेळतो आहे इथे आपल्याला ॲम लावायचं नाही आहे फक्त हॅव बीन लावायचं आहे शी हॅज बीन लर्निंग म्युझिक सिन्स टू थाउजंड फिफ्टीन ती दोन हजार पंधरापासून गाणं शिकते आहे आता आपण आधी समजून घेऊया सिन्स कधी वापरायचं आणि फॉर कधी वापरायचं आता सिन्स म्हणजे पॉइंट ऑफ टाइम, निश्चित वेळ आणि फॉर म्हणजे ड्युरेशन ऑफ टाइम, म्हणजे कालावधी सांगण्यासाठी आपण फॉरचा वापर करतो आता आधी सिन्सचा वापर बघूया जेव्हा नेम ऑफ द डेज आपल्याला सांगायचे असतात संडे मंडे तेव्हा आपण चा वापर करतो फॉर एक्झाम्पल ही हॅज बीन स्टडींग मॅथ्स सिन्स मंडे तो सोमवारपासून मॅथ्सचा अभ्यास करतोय त्यानंतर नेम ऑफ द मंथ्स जानेवारी फेब्रुवारी मार्च फॉर एक्झाम्पल आय हॅव बीन लर्निंग म्युझिक सिन्स एप्रिल मी एप्रिलपासून म्युझिक शिकते आहे राईट right? त्यानंतर जेव्हा इयर्स सांगायचे असतात दोन हजार पंधरा दोन हजार सतरा तेव्हाही आपण सिन्सचा वापर करतो फॉर एक्झाम्पल दे हॅव बीन लिव्हिंग इन मुंबई सिन्स टू थाउजंड सेवन्टीन आपण निश्चित वेळ सांगतोय ते दोन हजार सतरापासून मुंबईमध्ये राहत आहेत त्यानंतर पार्ट ऑफ द डे मॉर्निंग सिन्स मॉर्निंग सिन्स आफ्टरनून सिन्स इव्हिनिंग सिन्स नाईट ह्यासाठी पण आपण सिन्सचा वापर करतो आय हॅव बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग राईट त्यानंतर क्लॉक म्हणजे वेळ ए एम पी एम मध्ये जेव्हा आपण सांगतो वेळ तेव्हा आपण सिन्सचा वापर करतो फॉर एक्झाम्पल आय हॅव बीन वेटिंग फॉर ट्रेन सिन्स फायव्ह एम मी पाच वाजेपासून ट्रेनची वाट पाहतो आहे त्यानंतर आपण म्हणतो लास्ट वीक लास्ट मंथ लास्ट इयर त्यासाठी पण आपण सिन्सचा वापर करतो ही हॅज बिन डुईंग दिस वर्क सिन्स लास्ट वीक तो मागच्या आठवड्यापासून हे काम करतोय राईट त्यानंतर नेम ऑफ द सीजन्स सिन्स ऑटम सिन्स विंटर त्यानंतर नेम ऑफ द फेस्टिवल्स सिन्स दिवाली सिन्स ख्रिसमस अशा पद्धतीने आपण वापर करू शकतो ओके हे झाले सिन्स चे आता बघूया फॉरचा वापर फॉर लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे जिथे काउंटिंग होतं वन टू थ्री नंबर्स येतात तिथे आपल्याला फॉरचा वापर करायचा आहे म्हणजे संडे मंडेच्या ऐवजी जर आपल्याला म्हणायचं असेल की दोन दिवसापासून तेव्हा आपण फॉर टू डेज म्हणू शकतो फॉर एक्झाम्पल ही हॅज बीन स्टडींग मॅथ्स फॉर थ्री डेज तो तीन दिवसापासून मॅथ्सचा अभ्यास करतोय ओके okay? इथे नंबर आला आहे तीन दिवस त्यानंतर नेम ऑफ द मंथ्स मध्ये जानेवारी फेब्रुवारीच्या ऐवजी आपण म्हटलं टू मंथ्स सिक्स मंथ्स तेव्हा आपण फॉरचा वापर करू शकतो फॉर सिक्स मंथ फॉर टू मंथ्स तसंच क्लॉकमध्ये एम पी एम न म्हणता आपण म्हणू शकतो फॉर थ्री आवर्स फॉर वन आवर तसंच लास्ट वीक लास्ट मंथच्या ऐवजी आपण म्हणू शकतो फॉर थ्री वीक्स फॉर टू वीक्स फॉर थ्री इयर्स राईट right. आय होप तुमच्या हे लक्षात आलं असेल तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता किंवा पॉज करून लिहून घेऊ शकता ओके नाव लेट सी निगेटिव्ह फॉर्म आता इथे आपल्याला फक्त हॅव है हॅज नंतर नॉट लावायचं आहे आणि त्यानंतर बीन म्हणजे हॅव बिनच्या मध्ये नॉट हॅज बिनच्या मध्ये नॉट वापरायचं तेव्हा आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस नॉट प्लस बिन प्लस व प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स ऑर फॉर प्लस टाइम फॉर एक्झाम्पल आय हॅव नॉट बिन प्लेईंग सिन्स मॉर्निंग मी सकाळपासून खेळत नव्हतो शी हॅज नॉट बिन स्टडिंग फॉर टू आवर्स ती दोन तासापासून अभ्यास करत नव्हती इथे आपण ऐवजी ऐवजींट आणि हॅज नॉटच्या ऐवजी हे कॉन्ट्रॅक्शन वापरू शकतो आय हॅवट बिन प्लेइंग सिन्स मॉर्निंग शी हॅझंट बिन स्टडींग फॉर टू आवर्स ओके नाऊ लेट सी इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स यासाठी आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल आधी हॅव हॅज प्लस सब्जेक्ट प्लस बिन प्लस व प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स ऑर फॉर प्लस टाइम आणि नंतर क्वेश्चन मार्क फॉर एक्झाम्पल हॅज शी बीन प्लेईंग फॉर टू आवर्स ती दोन तासापासून खेळत होती का याचं उत्तर फक्त हो किंवा नाही एवढंच असतं पण जेव्हा आपल्याला सविस्तर उत्तर अपेक्षित असतं तेव्हा डब्ल्यू एच फॅमिलीचा आपण वापर करतो इथे आपल्याला सुरुवातीला फक्त डब्ल्यू एच वर्ड ॲड करायचा आहे फॉर एक्झाम्पल वेअर हॅज रीना बिन प्लेईंग फॉर टू आवर्स रीना दोन तासापासून कुठे खेळत होती आता ती कधीपासून खेळत होती तर या कधीपासूनसाठी आपण दोन प्रकारे प्रश्न विचारू शकतो सिन्स वेन आणि फॉर हाऊ लॉंग एक्झाम्पल्स बघूया सिन्स वेन हॅज शी बीन प्लेईंग ती कधीपासून खेळते आहे किंवा फॉर हाऊ लॉंग हॅज शी बीन प्लेईंग अशा दोन्ही पद्धतीने आपण प्रश्न विचारू शकतो आता हा टेन्स तुम्हाला किती समजला आहे हे जाणून घेण्यासाठी आपण एक प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी करणार आहोत तुमच्यासमोर काही सेंटेन्स येतील आणि त्यात काही मिस्टेक्स आहेत त्या तुम्हाला पाच सेकंदात ओळखायच्या आहेत ओके सो लेट्स डू सम प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी फर्स्ट दे हॅज बिन स्लीपिंग फॉर वन आवर रूल प्रमाणे दे बरोबर आपल्याला हॅव बीन यूज करावं लागतं म्हणून आपलं करेक्ट सेंटेन्स होईल दे हॅव बीन स्लीपिंग फॉर वन आर नेक्स्ट ही हॅज बीन नॉट स्टडिंग इंग्लिश फॉर थ्री डेज इथे निगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपल्याला हॅज आणि बिनच्या मध्ये नॉट लावायचं आहे म्हणजे आपलं करेक्ट सेंटेन्स होईल ही हॅज नॉट बिन इंग्लिश फॉर थ्री डेज नेक्स्ट शी हॅज बिन इटिंग सिन्स वन आर जेव्हा वेळ सांगायची असते नंबर्स मध्ये एक तास दोन तास तेव्हा आपल्याला फॉर वापरायचं आहे म्हणून आपलं करेक्ट सेंटेन्स होईल शी हॅज बिन इटिंग फॉर वन आर ती एक तासापासून जेवते आहे ग्रेट जॉब आय होप सगळ्यांचं बरोबर आलं असेल काही अडचण वाटली तर व्हिडिओ रिवाइंड करा आणि पुन्हा बघा आता आपण पाहणार आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भूतकाळ सो लेट्स गेट स्टार्टेड वी यूज दिस डेन्स टू टॉक अबाउट ऍक्शन हॅज बिन गोइंग ऑन फॉर अ लाँग टाईम इन द पास्ट या काळाचा उपयोग भूतकाळात एखादी क्रिया बऱ्याच कालावधीपासून चालू होती असे दर्शवण्यासाठी आपण करतो फॉर एक्झाम्पल रोहन अभ्यास करत होता हे पास्ट कंटिन्युअसचं उदाहरण आहे रोहन वॉज स्टडिंग पण जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं रोहन पाच वाजेपासून अभ्यास करत होता रोहन हॅड बिन स्टडिंग सिन्स फाईव्ह ओ क्लॉक तेव्हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतात रोहन पाच वाजेपासून अभ्यास करत होता करत होता आत्ता ती क्रिया पूर्ण झाली आहे पण पाच वाजेपासून ती क्रिया चालू होती राईट असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण हा टेन्स वापरतो नाव लेट सी अफर्मेटिव्ह फॉर्म इथे आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस हॅड बिन प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाइम फॉर एक्झाम्पल आय हॅड बिन रीडिंग अ बुक सिन्स मॉर्निंग मी सकाळपासून हे पुस्तक वाचत होती नाव लुक ॲट दिस सेंटेन्स शी हॅड बिन रिडिंग अ बुक फॉर टू आवर्स ती दोन तासापासून पुस्तक वाचत होती आता इथे तुमच्या दोन गोष्टी लक्षात येतील पहिली सब्जेक्ट कोणताही असला आय वी, यू दे ही शी इट तरी आपल्याला हॅडबिन हेच हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे इथे हॅव हॅज चा गोंधळ नाहीये ओके आणि दुसरी गोष्ट पहिल्या सेंटेन्समध्ये आपण सिन्स मॉर्निंग लिहिलंय आणि दुसऱ्या सेंटेन्समध्ये फॉर टू आवर्स तर सिन्स कधी वापरायचं आणि फॉर कधी वापरायचं हे आपण आधीच्या पार्टमध्ये डिटेल बघितलं आहे ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी ते बघा म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल पुन्हा एकदा थोडक्यात सांगते सिन्स म्हणजे पॉईंट ऑफ टाईम निश्चित वेळ जेव्हा आपल्याला माहिती असते तेव्हा आपण सिन्सचा वापर करतो फॉर एक्झाम्पल नेम ऑफ द डेज सांगताना सिन्स संडे सिन्स मंडे मंथ्स सांगताना सिन्स जानेवारी सिन्स फेब्रुवारी इयर्स सांगताना सिन्स टू थाउजंड फिफ्टीन टू थाउजंड सिक्स्टीन किंवा पार्ट ऑफ द डेज सांगताना सिन्स मॉर्निंग सिन्स आफ्टरनून सिन्स इव्हिनिंग क्लॉक वेळ सांगताना जेव्हा निश्चित वेळ आपल्याला सांगायची असते सिन्स टू अ क्लॉक सिन्स ए एम किंवा सिन्स लास्ट वीक सीजन्स सांगताना सिन्स विंटर सिन्स समर किंवा फेस्टिवल्स सांगताना सिन्स दिवाळी सिन्स ख्रिसमस अशा प्रकारे आपण सिन्सचा वापर करतोय आधीच्या पार्टमध्ये सिन्सबद्दल हा मी डिटेल व्हिडिओ बनवला आहे आणि त्यामध्ये उदाहरणासकट स्पष्टीकरण केलं आहे त्यामुळे तुम्ही तो नक्की बघा तुम्हाला समजायला सोपं जाईल आणि आता फॉर म्हणजे ड्युरेशन ऑफ टाईम कालावधी किंवा जिथे काउंटिंग असतं नंबर्स असतात वन टू थ्री तिथे फॉरचा वापर करतात फॉर एक्झाम्पल फॉर टू डेज फॉर टेन डेज फॉर टू मंथ्स सिक्स मंथ्स फॉर थ्री आवर्स फॉर टू आवर्स फॉर टू वीक्स फॉर थ्री इयर्स जेव्हा हे नंबर्समध्ये आपण सांगतो तेव्हा फॉर यूज करायचं म्हणून आपण इथे पहिल्या सेंटेन्समध्ये आय हॅड बीन रीडिंग अ बुक सिन्स मॉर्निंग लिहिलं आहे आणि शी हॅड बिन रीडिंग अ बुक फॉर टू आवर्स लिहिलं आहे लेट सी मोर एक्झाम्पल्स रीना हॅड बिन क्राइंग सिन्स आफ्टरनून रडत होती ही हॅड बिन लर्निंग इंग्लिश फॉर वन इयर तो एक वर्षापासून इंग्रजी शिकत होता म्हणजे इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हॅडबिन आणि सिन्स व फॉरचा वापर आय होप तुमच्या हे लक्षात आलं असेल नाव लेट सी निगेटिव्ह फॉर्म इथे आपल्याला हॅड आणि बिनच्या मध्ये फक्त नॉट ॲड करायचं आहे तेव्हा आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस हॅड प्लस नॉट प्लस बिन प्लस व प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाईम फॉर एक्झाम्पल रीना हॅड नॉट बिन क्राईंग सिन्स आफ्टरनून रीना रडत नव्हती ही हॅड नॉट बिन लर्निंग इंग्लिश फॉर वन इयर तो एक वर्षापासून इंग्रजी शिकत नव्हता इथे आपण हॅड नॉटच्या ऐवजी हॅड इंट हे कॉन्ट्रॅक्शन वापरू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवता येतील Now let's see interrogative form, prashnarthi Vakyo. Itha plus sentence structure hoil, had, plus subject, plus bin plus verb, plus ing, plus object, plus since schema for, plus time, and then question mark. For example, had Reena been crying since afternoon? रीना दुपारपासून रडत होती का हॅड ही बीन लर्निंग इंग्लिश फॉर वन इयर तो एक वर्षापासून इंग्रजी शिकत होता का असे आपण जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला हो किंवा नाही एवढंच उत्तर अपेक्षित असतं पण जेव्हा आपल्याला सविस्तर उत्तर हवं असतं तेव्हा डब्ल्यू एच फॅमिली वर्ड्सचा वापर करावा लागतो तेव्हा आपल्याला फक्त या सेंटेन्स स्ट्रक्चरच्या आधी डब्ल्यू एच वर्ड ॲड करायचा आहे फॉर एक्झाम्पल वाय हॅड रीना बिन क्राईंग सिन्स आफ्टरनून रीना दुपारपासून का रडत होती राईट right? आता कधी पासून साठी आपण अजून दोन प्रकारे प्रश्न विचारू शकतो ते म्हणजे सिन्स वेन आणि फॉर हाऊ लॉंग फॉर एक्झाम्पल सिन्स वेन हॅड रीना बिन क्राईम रीना कधीपासून रडत होती किंवा फॉर हाऊ लॉंग हॅड रीना बिन क्राईम अशा पद्धतीने आपण प्रश्न विचारू शकतो आता हा टेन्स तुम्हाला किती समजलाय हे जाणून घेण्यासाठी आपण एक प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी करणार आहोत तुमच्या समोर काही सेंटेन्स से येतील आणि त्यात काही मिस्टेक्स आहेत त्या तुम्हाला पाच सेकंदात ओळखायच्या आहेत ओके सो लेट्स डू सम प्रॅक्टिस फर्स्ट राम हॅज बिन वॉकिंग फॉर वन आवर इथे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपल्याला सब्जेक्ट कोणताही असला तरी हॅडबिनचाच वापर करायचा आहे तेव्हा आपलं करेक्ट सेंटेन्स होईल राम हॅडबिन वॉकिंग फॉर वन आर राम एक तासापासून चालत होता नेक्स्ट एक्झाम्पल आय हॅड बिन वर्क सिन्स जानवरी इथे सब्जेक्ट नंतर हॅड बिन करेक्ट आहे पण वर्ब नंतर आपल्याला आय एन जी लावायचं आहे तेव्हा आपलं सेंटेन्स होईल आय हॅड बिन वर्किंग सिन्स जानेवारी नेक्स्ट एक्झाम्पल ही वॉज प्लेईंग सिन्स मॉर्निंग इथे आपल्याला वॉज वापरायची गरज नाही फक्त हॅडबिन वापरायचं आहे म्हणून आपलं करेक्ट सेंटेन्स होईल ही हॅडबीन प्लेईंग सिन्स मॉर्निंग ग्रेट जॉब आय होप सगळ्यांचं बरोबर आलं असेल काही अडचण वाटली तर व्हिडिओ रिवाइंड करा आणि पुन्हा बघा आणि अशा सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर कम्युनिकेशन स्किल करिअर गायडन्स आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे सगळे व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळतील नाव वेलकम टू द लास्ट इंग्लिश टेन्स व्हिडिओ फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळ हा आपला शेवटचा टेन्सचा प्रकार आहे आय होप तुम्ही या आधीचे सगळे पार्ट बघितले असतील तेव्हा आता नक्कीच तुमची इंग्लिश ग्रॅमरबद्दल असलेली भीती दूर झाली असेल आणि आता तुम्ही थोडी प्रॅक्टिस केली की नक्कीच कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलू शकाल ज्यांनी आधीचे पार्ट पाहिले नाही आहेत त्यांनी नक्की बघा डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या व्हिडिओजच्या लिंक दिल्या आहेत सो आता आपण पाहणार आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स We use this tense to talk about an action which will start much earlier in future and continue for certain or long time. थोडक्यात या काळाचा उपयोग भविष्य काळातील एखादी क्रिया ठराविक वेळेच्या खूप आधी सुरू होऊन त्या वेळेवरही सुरू असेल किंवा पूर्ण झालेली असेल हे सांगण्यासाठी केला जातो फॉर एक्झाम्पल सीता ही एक मुलगी आहे आणि ती म्हणते की मी उद्या सकाळपासून अभ्यास करत असेल म्हणजे तिला म्हणायचं आहे की मी उद्या सकाळी लवकर अभ्यासाला बसलेली असेल आणि नंतर बराच वेळ अभ्यास करत असेल ओके आता इथे जर नुसतं असतं की मी अभ्यास करत असेल तर ते फ्युचर कंटिन्युअस टेन्स होईल आय विल बी स्टडिंग पण इथे म्हटलं आहे की मी सकाळपासून अभ्यास करत असेल म्हणजे वेळ सांगितली आहे म्हणून ते फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स होईल म्हणून आपल्याला विल हॅव बीन यूज करावं लागेल तेव्हा आपलं सेंटेन्स होईल आय विल हॅव बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग इथे सब्जेक्ट कोणताही असला तरी आपल्याला विल हॅव बीनचाच वापर करायचा आहे नाव लेट सी अफर्मेटिव फॉर्म इथे आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस विल हॅव बिन प्लस व प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाइम आता सिन्स आणि फॉरचा वापर कसा करायचा हे आपण आधीच्या पार्ट्समध्ये डिटेल बघितलं आहे तेव्हा ज्यांनी बघितलं नाहीये त्यांनी ते नक्की बघा ओके आता फ्युचर कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस मध्ये नेहमी गोंधळ होतो त्यामुळे यातला फरक आधी लक्षात घ्या फॉर एक्झाम्पल रोहन विल बी वॉकिंग रोहन चालत असेल हे फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं उदाहरण आहे पण रोहन विल हॅव बीन वॉकिंग फॉर टू आवर्स आता इथे आपण अंदाजे सांगतोय की नुसतं चालत नाहीये तर तो दोन तासापासून चालत असेल म्हणून हा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे कारण इथे कधीपासून क्रिया चालू आहे ती वेळ आपल्याला कळते दोन तासापासून शी विल बी वेटिंग ती वाट बघत असेल हे फ्युचर कंटिन्युअसचं उदाहरण आहे पण शी विल हॅव बीन वेटिंग सिन्स फाई अ क्लॉक ती पाच वाजेपासून वाट बघत असेल इथे आपल्याला पाच वाजेपासून म्हणजे वेळ कळते म्हणून ते फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं उदाहरण आहे म्हणजे इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे विल हॅव बीन आणि सिन्स फॉर आणि टाईम ओके नाव लेट सी निगेटिव्ह फॉर्म इथे आपल्याला विल आणि हॅव बीनच्या मध्ये फक्त नॉट ॲड करायचं आहे तेव्हा आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस विल प्लस नॉट प्लस हॅव बीन प्लस प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाईम फॉर एक्झाम्पल रोहन विल नॉट हॅव बीन वॉकिंग फॉर टू टूर्स रोहन दोन तासापासून चालत नसेल शी विल नॉट हॅव बीन वेटिंग सिन्स फाय ती पाच वाजेपासून वाट बघत नसेल इथे आपण विल नॉट ऐवजी वोंट हे कॉन्ट्रॅक्शन वापरू शकतो रोहन वोंट हॅव बीन वॉकिंग फॉर टू आवर्स

फॉर एक्झाम्पल विल रोहन हॅव बिन वॉकिंग फॉर टू आवर्स रोहन दोन तासापासून चालत असेल का नेक्स्ट विल शी हॅव बिन वेटिंग सिन्स फाईव्ह अ क्लॉक ती पाच वाजेपासून वाढ बघत असेल का असे प्रश्न आपण विचारतो तेव्हा त्याचं उत्तर हो किंवा नाही एवढंच अपेक्षित असतं पण जेव्हा आपल्याला सविस्तर उत्तर हवं असतं तेव्हा फॅमिलीचा उपयोग करावा लागतो तेव्हा आपल्याला या सेंटेन्सच्या आधी फक्त डब्ल्यू एच वर्ड ऍड करायचं आहे फॉर एक्झाम्पल वेअर विल रोहन हॅव बीन वॉकिंग फॉर टू आवर्स रोहन दोन तासापासून कुठे चालत असेल व्हाय विल शी हॅव बीन वेटिंग सिन्स फाई ओ क्लॉक ती पाच वाजेपासून का वाट बघत असेल कधी पासून साठी आपण अजून दोन प्रकारे प्रश्न विचारू शकतो ते म्हणजे सिन्स वेन आणि फॉर हाऊ लॉंग फॉर एक्झाम्पल सिन्स वेन विल शी हॅव been वेटिंग ती कधीपासून वाट बघत असेल किंवा फॉर हाऊ लॉंग विल रोहन हॅव बीन वॉकिंग रोहन कधीपासून चालत असेल इथे वेळ विचारण्यासाठी आपण असे प्रश्न विचारले आहेत ओके okay. आता टेन हा टेन्स तुम्हाला किती समजला आहे हे जाणून घेण्यासाठी आपण एक प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी करणार आहोत तुमच्या समोर काही सेंटेन्स येतील आणि त्यात काही मिस्टेक्स आहेत त्या तुम्हाला पाच सेकंदात ओळखायच्या आहेत ओके सो लेट्स डू सम प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी फर्स्ट ही विल हॅड बीन स्लीपिंग फॉर थ्री आवर्स इथे सब्जेक्ट कोणताही असला तरी आपल्याला विल हॅव बीनचाच वापर करायचा आहे म्हणून आपलं करेक्ट सेंटेन्स होईल ही विल हॅव बीन स्लीपिंग फॉर थ्री आवर्स तो तीन तासापासून झोपला असेल नेक्स्ट शी विल हॅव बीन कुक सिन्स सेवन क्लॉक इथे शी विल हॅव बिन करेक्ट आहे पण आपल्याला वक प्लस आय एन जी यूज करायचं आहे तेव्हा आपलं करेक्ट सेंटेन्स होईल शी विल हॅव बिन कुकिंग सिन्स सेवन ओ क्लॉक नेक्स्ट दे विल हॅव बिन नॉट वर्किंग सिन्स मार्च निगेटिव्ह सेंटेंस करताना नेहमी विल नंतर नॉट वापरायचं असतं आणि नंतर हॅव बीन तेव्हा आपला करेक्ट सेंटेंस होईल दे विल नॉट हॅव बीन वर्किंग सिन्स मार्च ग्रेट जॉब आय होप सगळ्यांचं बरोबर आलं असेल काही अडचण वाटली तर व्हिडिओ रिवाइंड करा आणि पुन्हा बघा आणि अशा सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर कम्युनिकेशन स्किल करिअर गायडन्स आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळतील चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन बाय बाय कीप प्रॅक्टिसिंग